नमस्कार मंडळी, टॉप लाईन ऍक्टिव्ह नॅचरल सॉल्ट प्रसूत आम्ही सारे खवय्ये, को पॉवर्ड बाय टाटा संपन्न मसाले आणि पितांबरी रुची आना चाचच्या भागात मी संकर्षण अतिशय मनापासून आणि प्रेमाने तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, एक फिल्मी वाक्य तुम्ही ऐकलं असेल, ते जरा मराठीत करून तुम्हाला सांगतो की कुठल्याही व्यक्तीवरती, कुठल्याही गोष्टीवरती तुम्ही मनापासून प्रेम केलं ना की ती व्यक्ती, ती गोष्ट आयुष्यात तुम्हाला कुठे ना कुठे भेटतेच भेटते. खरं आहे की नाही? हे तुम्ही अनुभवलं असेल, मी पण अनुभवलंय. आता हे ना कुठल्या व्यक्तीवरतीच प्रेम असावं असं काही कंपल्शन नाहीये. खवय्येगिरीवरती तुमचं आणि माझं सारखंच प्रेम आहे. आपण निरतिशय प्रेम करतो. उदाहरण सांगतो तुम्हाला नेमकं काय झालं. सध्या काय झालं, माझी बायको माहेरी गेलेली आहे. खूप खुश आहे मी. तर मुद्दा हा नाही, मुद्दा वेगळा आहे की झालेला आहे ती माहेरी गेलेली आहे. तर मी आपलं छान इकडे शूटिंग लायचं म्हणून तंदरीमध्ये छान गाणी बिणी गात आंघोळ वगैरे करत होतो, माझं आवरत होतो. इतक्यात दारावरची बेल वाजली. आता कोण आलंय म्हणून दार उघडलं तर समोर बायको. बरं, बायकोच्या हातात दोन अशा भल्या मोठ्या पिशव्या. हल्ली ती फिल्मी वागायला शिकली आहे ना माझ्यासोबत राहून. अशा पिशव्या धरल्या होत्या. म्हटलं काय, माहेरून काय सोनं चांदी नाणं बिणं आणलंय की काय? पाहिलं तर त्याच्यामध्ये सोन्या चांदी इतक्याच महत्वाच्या आणि मौल्यवान ताज्या भाज्या होत्या. मंडळी तुम्हाला सांगतो, कोवळे वांगे, मेथी, पालक, गवारीच्या शेंगा, हिरवे आणि लाल टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची, ह्या भाज्या पाहिल्यानंतर ना असं झालं की आत्ता ह्यांचं काहीतरी व्हावं आणि मला खायला मिळावं. पण इकडे यायचं होतं ना, म्हटलं तिला जरा एक जनरल आपलं हाय बाय केलं, तू थांब मी शूटिंगला जाऊन येतो. आता बघा, मी इकडे सेटवरती आल्यानंतर स्पॉट दादा माझ्या समोर आले आणि म्हणाले की सर, आज आपके लिए मेथी का पराठा आहे. इतका खुश झालो मी. थोडक्यात काय, खवय्येगिरीवरती प्रेम करा, तुम्हाला आवडत असलेल्या वस्तू पदार्थ तुम्हाला नक्की खायला मिळतील. हो की नाही? चला मग आपण खवय्येगिरीवरती प्रेम करूया, हे प्रेम असंच कायम ठेवूया आणि प्रेमाने स्वागत करूया आजच्या ताईंचं. गप्पांनी सुरुवात करूया भागाला आणि मग पाहूया अप्रतिम असे आपण त्याच्यावरती प्रेम करतो असे पदार्थ. नमस्कार. नमस्ते. तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. काय नाव मॅडम आपलं? अपूर्वा कणकोश. बर, कुठे राहता तुम्ही? ठाण्याला. बर, कोण कोण असतं घरी? सासूबाई असतात, मिस्टर असतात आणि एक मुलगा आहे मला. बर, किती वर्षांचा आहे? 6 महिने. 6 महिन्याचा आहे. हो. बाळाला आज घरी सोडून तुम्ही इकडे आलात आमच्या कार्यक्रमात. वा वा वा. बर, सर काय करतात मिस्टर? हे टीएमसी मध्ये आहेत. अच्छा अच्छा. तुम्ही पण सर्व्हिस करायचं पूर्वी? हो, आता पण करते. आई लगेच जॉईन झालात तुम्ही? हो. कुठे काम करता? बँकेत आहे कामाला. अच्छा, बँकेत ऍज अ ज्युनियर ऑफिसर. पण मग तुम्ही 6 महिन्याचं बाळ घरी राहता का तुम्हाला सोडून? आईकडे ठेवून जाते मी त्याला. आईकडे म्हणजे सासूबाईंकडे का तुमच्या आईकडे? माझ्या आईकडे. तुमच्या आईकडे. त्या कुठे राहतात? समोरासमोरच राहतो. अरे क्या बात है. मग अजून सोप. लव मॅरेज आहे का? हो. अच्छा, म्हणजे समोरासमोर तुम्ही फार पूर्वीपासून आहात. कसं काय जुळलं कडे, कसं काय, कोणी प्रपोज केलं, काय झालं? मिस्टरांनीच प्रपोज केलं मला. बर. आणि म्युच्युअल फ्रेंड्स थ्रू आमचं जमलं. पण कसं काय, म्हणजे थोडक्यात आम्हाला लव्ह स्टोरी सांगा ना तुमची. म्हणजे माझी आई आणि सासूबाई दोघे म्हणजे सेमच पोस्टला आणि सेम हॉस्पिटलमध्ये नर्स होते. बर. तर आधीच ते फ्रेंड्स होते. बर. मग घरी येणं जाणं असायचं ना आमचं. बरोबर. तशीच ओळख झाली आणि मग जमलं आमचं. बर. पण त्यांनी आता ओळख तर ही फार अगदी लहानपणापासून असेल. मग प्रपोज कधी केलं त्यांनी? म्हणजे फ्रेंड थ्रू त्यांनी प्रपोज केलेला मला. बर. तुम्ही लगेच हो म्हणालात? नाही, थोडा वेळ म्हणजे घेतला मी पण. आणि 5 मिनिट? नाही, 6 महिने, 1 वर्ष. 6 महिने घेतले? आता एवढा नजरे समोरचा मुलगा होता, त्याला काय 6 महिन्यांनी 1 वर्ष घेतलं मग? वेळ तसं मी कम्फर्टेबल नव्हती तेव्हा. बर. मग 6 महिन्यांनी फ्रेंडशिप झाली आणि मग जमलं. मग तुम्ही त्यांना उत्तर दिलं. मग आता किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला आता 3 वर्ष झाली. कसा आहे 3 वर्षातला एकंदरीत संसाराचा अनुभव? वेगळा आहे. खूप वेगळा आहे ना? आधी वेगळं असतं आणि लग्नानंतर वेगळं वाटतं. कशाच्या बाबतीत म्हणता तुम्ही हे? म्हणजे रिलेशन्स येतात. आधी कसे आम्ही दोघेच असतो, मग रिलेशन येतात, रिलेटिव्ह, मग फॉर्मॅलिटीज वगैरे सगळ्या गोष्टी बदलत जातात. बरोबर. पण समोरासमोर राहणारा एक मित्र आणि नंतर होणारा नवरा याच्यामध्ये फरक असेलच की का? नाही वाटत तुम्हाला असं मित्रासारखेच? हा, तसं एवढं काय चेंज नाही झालंय आमच्यामध्ये तसं रिलेशन मध्ये. व्हेरी गुड. ती मैत्री कायम आहे तुमची? हो. अजून काय काय सांगता येतील तेव्हाचे दिवस? कारण काय, मी हा प्रश्न काय विचारतोय, नवीनच लग्न झालेलं आहे, 6 महिन्याचा तुमचा मुलगा आहे आणि त्याच्या लग्नापूर्वीचं आयुष्य आणि आत्ताचं आयुष्य याच्यामध्ये खूप फरक पडतो. तर जरी समोरासमोर घर असलं तरी एकंदरीत किचन मधल्या खाद्य परंपरा, आवडीनिवडी याच्यातले काही फरक जाणवले असतीलच की तुम्हाला? हो, म्हणजे लग्नाच्या आधी किचन मध्ये एंटरच नसायचं, करायचं नव्हतं, करायचं नंतर लग्न नव्हतं केलं. थोडाफारच केलेला होता, म्हणजे कधी कधी
आई असे वेगळे डिश बनवायचे असेल तेव्हा मी बनवायची असं. बर, मग इकडे आल्यानंतर जेव्हा स्वयंपाक करायची वेळ तुमच्यावरती आली, केला असेल ना इकडे? हो करते. केलं नाही अजून सासरी? नाही नाही करते. करता ना, तर मग तेव्हा काय काही अडचणी किंवा एखादी रेसिपी फसली असं झालं कधी? हो असं म्हणजे बऱ्याचदा झालंय, पण सासूबाईंनी पण सपोर्ट केला मला आणि त्यांनी पण काही त्यांचे डिशेस शिकवलेत मला. बरं ठीक आहे, आता आपण एक काम करूया, पण व्हेज खाता की नॉनव्हेज खाता? दोन्ही. दोन्ही. मग आज आमच्यासाठी काय, व्हेज की नॉनव्हेज? दोन्ही. दोन्ही आहे, फॅन्टॅस्टिक. चला मग आपल्याला पदार्थ आपल्याला करायचे, पण त्याआधी एक अट आहे, किचन मध्ये आपल्याला गप्पा मारत मारत पदार्थ करायचे असतात. हो चालेल ना. चला मंडळी आपण किचन मध्ये जाऊया आणि पाहूया पदार्थ. चला मंडळी आता आपण रेसिपी करायला सुरुवात करणार आहोत. तुम्ही तयार असाल? तुम्ही तयार आहात ना? हो. व्हेरी गुड. काय रेसिपीचं नाव आहे? पम्पकिन कस्टर्ड असं नाव आहे रेसिपीचं. बर, कशी काय सुचली रेसिपी तुम्हाला? ही ऍक्च्युली थाय रेसिपी आहे, तर ती मी म्हणजे बघितलेली थाय मध्ये ती रेसिपी. तुम्ही गेला होता तिकडे? नाही, माझी मैत्रीण गेलेली, तर तिने मला या रेसिपी बद्दल सांगितलं, तर मला ती खूप इंटरेस्टिंग वाटली, तर मी ट्राय केली घरी. व्हेरी गुड. पण मग जेव्हा केली तेव्हा झाली पहिल्याच अटेम्प्ट मध्ये उत्तम? हो झाली. बर, तशी ती सिंपल आहे. पम्पकिन कस्टर्ड साठी लागणार आपण साहित्य पाहूया आणि मग आपण कृती करूया. सांगा. एक लाल भोपळा, दोन अंडी, कोकोनट क्रीम, ब्राऊन शुगर, कस्टर्ड पावडर आणि व्हॅनिला एसेन्स. आता आपण पटकन कृती करूया. हो, काय करायचं अपूर्वाजी? आता गॅस वरती आपल्याला क्रीम साधारणपणे गरम करायचं आहे. साधारणपणे म्हणजे थोडंसं? म्हणजे हा, थोडं जास्त गरम नाही करायचं. बरं, किती घालायचं क्रीम? पूर्ण. पूर्ण एक वाटी क्रीम घालतो. ह्याला आपण किती गरम करून घ्यायचं? थोडंसच गरम करायचं आहे. बर, की ब्राऊन शुगर ह्याच्यात वितळेल असं. इतपतच? बर, तोपर्यंत गप्पा मारूया. त्याच्याशिवाय वेगळ्या हॉबीज काय तुमच्या? ड्रॉइंग, पेंटिंग, कुकिंग. बर, करता रेग्युलर? हो. वेळ मिळेल म्हणजे? पण वेगळे वेगळे पदार्थ करायला आवडतात, तेच तेच पदार्थ करायला नाही आवडत. ओके बर, ठीक आहे. झालंय गरम, आता काय घालायचं? आता हे बंद करून घेते मी गॅस. बर, घ्या करून. खाली उतरवून घेते. ओके, आता ती ब्राऊन शुगर ह्याच्यात आपण ऍड करूया. बर, सगळी घालू? हो. मिक्स करून घ्यायचं ना, मग इथेच ठेवून मिक्स करा, सोपं पडेल. घ्या मिक्स करून. ब्राऊन शुगर मिक्स झालेली आहे. आता पुढे? आता यात आपण बाकीचे आपले इन्ग्रेडियंट्स ऍड करून घेऊयात. बर, मग आता काय घालायचं याच्यात सांगा. ह्याच्यात आपल्याला आता एक छोटा चमचा व्हॅनिला एसेन्स घालायचा आहे. बर, बघा. बस, कस्टर्ड पावडर आपण आता दोन मोठे चमचे घालूया. बर, आणि अंडी. आणि अंडी आपण फेटून घ्या मिक्स करून. हे घ्या, आता हे चांगला मिक्स झालेला आहे. ओके, आता हे आपण गाळणीतून एक मलमलचा कपडा घेऊया आणि त्यातून हे मिक्सचर आपण गाळूया. बर ठीक आहे, मग आपण हे मलमलचं फडकं गाळणीवरती आपण ठेवूया आणि ह्याच्यात गाळून घेऊया. काय करूया सांगा. आता हा भोपळा आपण वरून चिरून घेतला आहे चौकोनी शेप मध्ये आणि आतल्या सगळ्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत. बर, घर पण बऱ्यापैकी काढून घेतलाय. काढून घेतलाय, फक्त त्याच्या आवरणाचा भाग तेवढा आपण ठेवलेला आहे. बरोबर, ह्यात आपण हे मिश्रण ओतून घेऊया पूर्ण. हो. बर, किती ओतायचे? बस बस बस. ओके, थोडं एक इंच वगैरे ते ठेवायचंय, म्हणजे झाकता येईल आपल्याला परत. झाकता येईल परत असं? झाकू का? मग नाही, ते वाफवताना नाही झाकायचं. अच्छा, नंतर झाकायचं. आता हे आपल्याला वाफवून घ्यायचं. हे आता आपण वाफवून घेऊया. ठीक आहे, घ्या. किती वेळ वाफवायला लागतो याला? याला एक तास तरी लागतो वाफवायला. एक तास आणि मग त्याच्यामध्ये ते तयार होतं. बर, मग झाकण त्याचं कव्हर पण वेगळं सेपरेट ठेवायचं. मग इथे ठेवूया ना आपण. आणि नंतर या झाकण्याचं काय काम आहे? काही नाही, मग ते हे पण शिजलं जातं ना त्याच्यासोबत, मग ते बरोबर त्याच्या म्हणजे लावलं जातं. अच्छा, म्हणजे आपली कृती इथे पूर्ण होते. हो, याला एक तास वाफवायला फक्त वेळ द्यायचा, कारण तो भोपळा शिजायला थोडा वेळ लागतो त्यासाठी. बरं ठीक आहे, आता याला आपण एक तास वाफ काढत ठेवूया. चला मंडळी, पम्पकिन मध्ये आम्ही हे मिश्रण सगळं घातलं, ते आता आपण वाफवत ठेवलेलं आहे. आम्ही जरा वाट पाहतो ते तयार होईपर्यंत, पण तुम्ही वाट पाहू नका, पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. पम्पकिन कस्टर्ड करण्यासाठी लागणारं साहित्य: दोन फोडलेली अंडी, ब्राऊन शुगर, कोकोनट क्रीम, कस्टर्ड पावडर, व्हॅनिला इसेन्स आणि स्कूप केलेला लाल भोपळा. कृती: एका भांड्यामध्ये एक वाटी कोकोनट क्रीम गरम करून घ्यावं. गरम केलेल्या क्रीम मध्ये ब्राऊन शुगर विरघळवून घ्यावी. त्यानंतर एक चमचा व्हॅनिला इसेन्स, दोन चमचे कस्टर्ड पावडर आणि फेटलेली अंडी
अंडी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एकजीव केलेल्या अंड्याचं मिश्रण गाळण्याने एका भांड्यामध्ये गाळून घ्यावं. स्कूप केलेल्या भोपळ्यामध्ये गाळलेलं मिश्रण घालावं आणि भोपळा स्टीमर मध्ये ठेवून वाफवून घ्यावा आणि सर्व्ह करावा. पहिला पदार्थ झालेला आहे. आता अपूर्वाजी आपल्यासाठी दुसरा पदार्थ करणार आहेत. करणार आहात ना? हो. काय याचं नाव आहे? याचं नाव आहे एग पोटॅटो क्रस्ट. लागणार साहित्य पाहूया मग कृती करूया. सांगा. किसलेला बटाटा, मिक्स शिमला मिरची, कॉर्नफ्लॉवर, अंडी, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, मिरीपूड, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, तिखट, हळद आणि मीठ. ओके, लागणारं साहित्य आपण पाहिलेलं आहे. पटकन कृती करूया. पहिल्यांदा आपण या बटाटा किसलेला जो आहे त्याच्यात आपण कॉर्नफ्लॉवर, मिरीपूड आणि थोडस मीठ घालून कालवूया. बर, मग आपण जरा बाहुल मोठा घेऊया. हा चालेल. त्याच्यात हे पुरणार नाही ना कालवायला. घेऊ काय सगळा? हो चालेल. काय काय म्हणाला तुम्ही? कॉर्नफ्लॉवर, कॉर्नफ्लॉवर, मिरीपूड, मिरी पावडर, बस आणि मीठ. आणि मीठ किती घालूया? चवीनुसार. बस पुरे ना? आता काय मिक्स करून घ्यायचं? आता हे मिक्स करून घ्यायचं. घ्या मग करून. हे आता आपण बाजूला ठेवूया. बाजूला ठेवूया. बर, इकडे जरा बाजूला ठेवूया. पुढची कृती काय? आणि मिश्रण आपण आता करून घेऊया. हे मिश्रण पॅन वरती करायचंय. ठीक आहे, घ्या मग गॅस लावून. काय लागणार या पॅन मधल्या मिश्रणात? आता थोडं तेल तापवून घेऊया आपण. बर, ठीक. बघा, फिरायला वगैरे जाता की नाही तुम्ही कुठे? हो, कधी कधी जातो. फार फार असं खूप फिरायची वगैरे आवड नाही तुम्हाला? आहे, पण आता मुलगा झाल्यानंतर. बरोबर, कमीच झालेलं. राईट. पण तुम्हाला जर असं म्हणलं की फिरणं, शॉपिंग का आराम, तर तुम्ही काय निवडाल? शॉपिंग. शॉपिंग कुणाच्या? तुमच्या पैशाने का आहोंच्या पैशाने? आहोंच्या. त्यांना तुम्ही असं कधी हट्ट केलाय शॉपिंग साठी वगैरे? केलाय. हो केलाय. मग तुम्ही असं, मी आपला एक सहज विचारतोय बरं का, कारण लव्ह मॅरेज मध्ये दोन प्रकारच्या गर्लफ्रेंड्स असतात. एक खूप हट्ट करणाऱ्या आणि एक नवऱ्याला खूप असं पॅम्पर्ड करणार किंवा सांभाळून घेणार. तुम्ही कुठल्या प्रकारच्या आहात? सांभाळून घेते मी तसं. मग हट्ट करते आताच म्हणाला तुम्ही. एवढा पण हट्ट नाही करत. बर, ठीक आहे. आता तेल तापलेलं आहे तर त्यात आपण बारीक चिरलेला कांदा परतून घेऊया. बर, ठीक आहे. बघा सगळं लागणार आहे. सासूबाईंनी लग्नानंतर शिकवलेला पदार्थ कुठला पहिला जो तुम्हाला संपूर्णतः सासूबाईंनी शिकवलाय? पुरणपोळ्या शिकवल्या. अरे वा, मोदक शिकवले. जमल्या मग? त्यांच्यासारख्या नाही जमा, थोडेफार तुटके फुटके जमा. हा बरोबर आहे, पण असं होतच. म्हणजे आमच्याही घरी असंच व्हायचं सुरुवातीला. म्हणजे मी काही तक्रार नाही करत आहे बायकोची माझ्या, पण काय व्हायचं माहिती का, की पुरणाची पोळी सुरुवातीला असा तुकडा पडायचा, त्याच्यात पुरणाचं प्रमाण किती असावं. ते खूपदा तर असं व्हायचं की मध्यभागी फक्त पुरणाची पोळी, कडेकडेनी साधी पोळीच व्हायची, ते पुरण मध्येच असायचं. पण आता पसरायला लागले पुरण सगळीकडे. आता ती छान करते पुरणाच्या पोळ्या, हे सांगणं महत्वाचं आहे. पुढे काय? आता आपण भाज्या टाकून घेऊया. शिमला मिरची. शिमला मिरची, येस. लाल, पिवळी आणि हिरवी. आता त्यात टोमॅटो घालूया आपण. बर, पूर्ण घातलं तरी चालेल. बर, समजा तुमच्यामध्ये आणि तुमच्या मिश्रांमध्ये वाद झाला तर माघार कोण घेत? मिस्टर. कशी माघार घेतात जनरल? ओके, ठीक आहे, माझं चुकलं अशी घेतात की माझं चुकलं अशी घेतात? त्या विषयावर पुढे काय बोलायचंच नाही. कोण, तुम्ही बोलत नाही का? ते बोलत नाही. नाही, ते बोलतच नाही पुढे, कंटिन्युअस नाही करत. अच्छा, याच्यामध्ये आता कुठली? आपण तिखट, हळद आणि मिरीपूड घालूया. बर, ठीक आहे, आधी तिखट घालूया, हळद आणि मिरीपूड घालूया. आणि मिरपूड आणि थोडं मीठ घालूया. थोडं मीठ जास्त घालायचं नाहीये, कारण आपण बटाट्यात पण मीठ घातलेलं असतं. हो, बर बर बर. आता काय? आता हे शिजू द्यायचंय. बर, झाकण ठेवायची गरज आहे? नाही, असंच परतलं तरी चालेल. परतलं तरी चालेल. याच्यात काय अजून ऍड नाही करायचं ना? नाही. आता हे परतून घेतल्यावर आपलं सारण तयार होणार आहे. ओके, ठीक आहे. हे पहिलं सारण तयार झालं आणि दुसरं आता काय करायचंय? आता आपण एका पॅन मध्ये तेल गरम करणार आहोत. बर, मग गॅस लावून घ्या. एक 4-5 चमचे तेल. बघा, बस त्या तेलावरती आपण आता काय करणार आहोत? ह्याच्यात आता आपण जे बटाट्याचं सारण केलेलं आहे ते ह्याच्यावर थापून घेणार आहोत. अच्छा, बर, म्हणजे त्याचा बेस आपल्याला तयार करायचा आहे. जे आहे ते बटाट्याचं आपण तयार करून घेणार आहोत.
हो बर मग आता क्रस्ट म्हणजे त्याला क्रिस्पी करायला लागेल आपल्याला बरोबर ना सगळं मिश्रण आपण याच्यावरती घातलं आता हे आपण पसरून घेऊया बर आपण जरा तेल सगळ्या बाजूनी हे करून घेऊ गॅस थोडा बारीकच ठेवायचा हा खसलग आपल्याला एक बेस तयार करायचा आहे ओके ठीक आहे हा लेअर इतकंच जाड ठेवायचा का पण आपण हो कारण ते परत परतताना मग तुटत नाही हा करेक्ट हो आपल्याला दोन्ही बाजूनी करायचं नाही का ओके ठीक आहे तशी करायला थोडीशी गमतीदार आहे रेसिपी कारण दोन तीन टप्प्यात पूर्ण करायची आहे व्हेरी गुड तेल लागेल अजून आपल्याला हो थोडं तेल लागेल बर ओके आता हे गोल्डन ब्राऊन झालेलं आहे काय करूया पुढे आता यावर आपण आपण भाजीचा भाजीचं जे मिश्रण तयार केलेलं आहे हे त्याच्यात परतूया बर बर बघा दोन ठिकाणी थोडं खोल ठेवायचंय बर म्हणजे आपण अंडं फोडून त्याच्यावर जेव्हा टाकतो ते बाहेर पसरणार नाही दोनच्या ऐवजी आपण एक अंड घातलं तरी चालेल ना तुम्हाला हवा असेल दोन घाला तुम्ही त्याच्यावरती ऍड करा बरोबर की नाही आपण याच्यात तुरतास एकच घालूया कारण तसं आपला हा जो बेस आहे जे क्रस्ट आहे थोडस छोटं आहे त्याच्यापेक्षा मोठा बेस जर तुम्ही केला तर त्याच्यावरती दोन अंडे तुम्ही फोडून घालूच शकता करेक्ट ओके आता काय करायचंय आता याच्यात आपण अंड फोडून घालूया बर ठीक आहे परफेक्ट आता याच्यावर आपण थोडस मीठ मिरी पूड आणि मिक्स्ड हर्ब्स घालायचे चिली फ्लेक्स ओके मीठ आपण घातलं मिरी पूड थोडी मिक्स्ड हर्ब्स चिली फ्लेक्स आणि चिली फ्लेक्स पुरे आता हे आपण झाकून शिजवून घेऊया आधी कोथिंबीर राहिली ना का कोथिंबीर सर्व्ह करताना हा सर्व्ह करताना घातली तरी चालेल किंवा आता घातली तरी चालेल ना मग आपण घालूया छान कलरफुल दिसेल वा आता आपण झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून किती वेळ वाट पाहिजे एक दोन तीन मिनिट वाट पाहिजे बरोबर एकंदरीतच ते सगळं छान एकत्र होईल आणि अजून बेस क्रिस्पी होईल शिवाय जे अंडा आपण फोडून वरती घातले ते पण छान त्याच्यामध्ये मिक्स होईल बरोबर आम्ही हे सगळं मंद असे वरती करतोय पाच मिनिटं वाट पाहूया आणि मग आपली रेसिपी तयार होईल तिचं नाव आहे एक पोटॅटो क्रस्ट पटकन येऊन घ्या साहित्य आणि कृती एक पोटॅटो क्रस्ट करण्यासाठी लागणारे साहित्य अंडी किसलेला बटाटा रंगीत शिमला मिरची कॉर्नफ्लोअर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर टोमॅटो काळी मिरी पूड चिली फ्लेक्स ओरिगॅनो लाल तिखट हळद आणि मीठ कृती एका भांड्यामध्ये किसलेला बटाटा कॉर्नफ्लोअर काळी मिरी पूड आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा नंतर त्यामध्ये रंगीत शिमला मिरची आणि टोमॅटो घालून सर्व एकत्र करून घ्यावं नंतर त्यामध्ये तिखट हळद काळी मिरी पूड आणि मीठ घालून मिश्रण पुन्हा एकत्र करावं एका फ्राईंग पॅन मध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम करून त्यावर बटाट्याचं एकत्रित मिश्रण पसरवून घ्यावं नंतर त्यावर भाज्यांचं मिश्रण घालावं आणि मधल्या भागामध्ये अंड फोडून त्यावर मीठ काळी मिरी पूड ओरिगॅनो चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घालून पॅनवर झाकण ठेवून मिश्रण शिजवून घ्यावं आणि पोटॅटो क्रस्ट सर्व्ह करावं मंडळी ठाण्यात राहणाऱ्या अपूर्वा कणकोशी आज आपल्याकडे इथे आल्या आपल्याशी गप्पा थोड्या कमी मारल्या सुरुवातीला नंतर आम्ही छान गप्पा मारल्या आणि मज्जा आली मला त्यांच्यासोबत आजचा भाग एन्जॉय करताना मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही झी मराठी एरवी पाहता कधी हो आवडतात मालिका कार्यक्रम तुम्हाला कुठल्या मालिका आवडतात आम्ही सारे खवय्ये आवडतो आता उगीच इथे आलायत म्हणून खोटं नका सांगू खरं सांगा आवडतं आवडतो हा कार्यक्रम अजून कुठल्या मालिका आवडतात चला हवा येऊ द्या आवडतो पाहता रेग्युलर हो व्हेरी गुड आज तुम्ही स्वतः इथे आलात आपल्या स्वयंपाकघरात गेलात पदार्थ केलेत कसा होता अनुभव तुमच्यासाठी थोडा वेगळा होता थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात बरं वाटलं आम्हाला आणि नवीनच तुमचा आता एक नवीन लाईफ सुरू झालेला आहे या सगळ्या गोष्टी नेटाने पार पाडा तुम्हाला खूप शुभेच्छा आणि झी मराठी कडून ही प्रेमाची भेट वस्तू थँक्यू आणि याच्या शिवाय पितांबरी रुची आणि द रिच टेस्ट यांच्यातर्फे हे छानसं गिफ्ट हॅम्पर थँक्यू सो मच धन्यवाद मंडळी तुम्हाला कसा वाटला आजचा भाग रेसिपी गप्पा हे सगळं आम्हाला आवर्जून कळवा शिवाय या कार्यक्रमात तुम्हाला यायचं असेल तर प्लीज सांगा कार्यक्रम स्वयंपाकघर मी सगळंच तुमचं आहे पण हे कळवण्यासाठी आपला हा पत्ता आणि ईमेल आयडी लिहून घ्या आम्ही सारे खवय्ये झी मराठी पोस्ट बॅग नंबर 1 अंधेरी पूर्व मुंबई 99 भारत TVC zmarathi@znetwork.com आजच्या भागात वेळ झालेली आहे आजची टिप लिहून घेण्याची घ्या पेन हातात आणि पटकन लिहून घ्या आजच्या भागातली आजची टिप आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यामध्ये मिठासोबत 1 चमचा गरम तेल घालून चांगलं एकत्र करून घ्यावं आहा केलेले पदार्थ आमच्या समोर आहे दिसायला फार छान दिसत आहेत आपण ते खाऊया पण त्याआधी आपल्या भेटीची आठवण म्हणून एक छानसा फोटो काढूया
सेल्फी काढूया, चालेल ना? हो चालेल. आवडतात तुम्हाला फोटोज काढायला? हो. चला मग आपणही काढूया. ह्या कॅमेरात बघा आणि स्माइल करा. स्माइल स्माइल. ऐकू नाही आलं? ओके स्माइल प्लीज. थँक्यू सो मच. घ्यात आपले हातात, घ्या घ्या लाजू नका. चला आम्ही करतो खायला सुरुवात. हा घेणार आहे मी पहिला घास. तुम्ही एक काम करा, निरोप घ्या, काळजी करत जाऊ नका हो. मी तुम्हाला लगेच भेटणार आहे पुढच्या भागात, हो की नाही? पण तोपर्यंत असे छान छान पदार्थ घरी नक्की ट्राय करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. पात्रा झी मराठीवरती टॉप लाईन ऍक्टिव्ह नॅचरल सॉल्ट प्रसूत आम्ही सारे खवय्ये कोपॉट बटाटा संपन्न मसाले आणि पितांबरी रुचिया ना. बाय.